नमस्कार, मी संचिता ढोसर. अल्ट्रा मराठी बजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आत्ता आली आहे फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या सेटवर, आणि या मालिकेत आता लवकरच एक नवी एंट्री होणार आहे. ही नवी एंट्री कोण आहे ती आत्ता माझ्याबरोबर आहे, अर्थात तुमची लाडकी तेजश्री प्रधान. तेजू, कशी आहेस? मस्त मजेत आहे आणि खूप एक्सायटेड आहे. येस, आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत, कारण खूप दिवसानंतर पुन्हा एकदा सिरियलमध्ये येतेस. तर मला सांग ना, काय भूमिका आहे तुझी? भूमिका काय आहे, बेसिकली मी सूत्रसंचालक आहे आत्ता, आणि माझी भूमिका ही तेजश्री प्रधानची भूमिका आहे. हा, मला खूप सांगायला छान वाटतं आहे की माझ्या कॅरेक्टरचं नाव हे तेजश्री प्रधानच आहे. मी या सिरियलमध्ये येते ते माझं इंट्रोडक्शन ॲक्ट्रेस तेजश्री प्रधान म्हणूनच होतं आहे. सो आणखी काय वेगळी भूमिका आहे खरंच? पण आता जर आम्ही आत्ता एक सीन बघितला, पण आता पुढे काय असणार आहे तुझ्या ह्याच्यात, किंवा तुझ्यामुळे काही मालिकेमध्ये टर्न्स येणार आहेत का? माझ्यामुळे टर्न्स म्हणजे डेफिनेटली हा यांचा एक खूप मोठा एकंदर जो उपक्रम आहे त्याचं सूत्रसंचालन मी करते आहे, आणि तो माझ्या देखरेखीखाली घडतो आहे. आणि बाकी पात्रांमध्ये येस, कदाचित सासूबाईंना वाटू शकेल सुनांबद्दल जास्त आदर, सुनांना जास्त प्रेमाने वागव्या असं कुठेतरी वाटू शकेल अशी माझी आशा आहे. लेट्स सी. येस, आणि आणखी एक सगळ्यांना उत्सुकता आहे की कीर्तीचं स्वप्न पूर्ण होणार आहे की नाही शुभम आणि कीर्तीचं. तर तेजूची कशी इच्छा आहे की होणार आहे की नाही, तेजूमुळे होईल का? अरे, साधारण जगातल्या सगळ्या डेली सोपच्या हिरोईनची स्वप्न पूर्ण झालीच पाहिजेत ही एका डेली सोपच्या हिरोईनची इच्छा आहे. आता तू म्हणालीस डेली सोपची हिरोईन, तीच आम्हाला आता कधी बघायला मिळणार आहे तेजू? किती दिवस झाले आम्ही वाट बघतोय. सर प्रभावबरोबर किंवा अजून काही असोसिएशन आहेत का, किंवा काय घेऊन येतेस नवीन? नाही, आत्ता इमिडिएट नोटवर माझा कुठला प्लॅन नाही आहे डेली सोपचा, पण येस मी नवीन बरंच काही काही तुमच्यासाठी करते आणि घेऊन येणार आहे. त्यामुळे बाकी आत्ता पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला एक लव रश नावाची माझी हिंदी वेबसिरीज बघायला मिळणार आहे, जी मी डिरेक्ट केलेली आहे, ज्याच्यामध्ये मी कामही केलं आहे. सो येस, आता सध्या तरी मी त्याच्याबद्दल एक्सायटेड आहे. आणि टेलिव्हिजन, येस, सुनर ऑर लेटर टेलिव्हिजनवर मी दिसेन तुम्हाला. आता तू आत्ता लव रशबद्दल म्हणालस, तर थोडक्यात एक काय बघा असणार आहे ती वेबसिरीज किंवा काय? लव रश इज गोइंग टू बी अ लव राईड, आणि तुम्हाला नावातच कळतं आहे की रश काय केलं जात आहे गोष्टींकडे. अशा पद्धतीची एखादी एक लव्ह स्टोरी तुम्हाला बघायला मिळणार आहे. माझ्या अपोजिट गौरव घाटणेकर असणार आहे, ज्याच्याबरोबर मी पहिल्यांदाच काम करते आहे, त्यामुळे आम्हाला एकत्र ऑनस्क्रीन तुम्हाला फर्स्ट टाईम बघायला मिळणार आहे. आणि सगळ्यात मोठी एक्साइटमेंट म्हणजे येस, मी ती डिरेक्ट केली आहे, त्यामुळे मला मजा आली आहे, आणि मी आय थिंक ॲक्टिंगपेक्षा त्याच्यासाठी जास्त एक्सायटेड आहे. आणि आता तू ॲज अ डिरेक्टर म्हणून येतेस, तर काय तुला तेजू कुठल्या जास्त रमली, डिरेक्टर म्हणून, ॲक्ट्रेस म्हणून की लेखिका म्हणून? प्रत्येक माध्यमाचं यु नो नाविन्य वेगवेगळं आहे. मी ॲक्ट्रेस म्हणून आज तेवढंच एन्जॉय करते, पण मला असं वाटतं की हे सगळंच एकमेकांमध्ये छान गुंफलेलं आहे, कारण कुठेतरी ॲक्टर म्हणून काम करताना तुम्हाला स्पॉन्टॅनियस व्हायचं असतं, तेव्हा माझ्यातला लेखक मला मदत करतो. आज काहीतरी लिहिण्यासाठी जेव्हा मला इमॅजिनेशनची गरज असते, तेव्हा माझ्यातला ॲक्टर कुठेतरी लिखाणाच्या पलीकडचा विचार करू शकतो. आणि डिरेक्शनबद्दल सांगायचं तर सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करायला, कदाचित हा एवढ्या वर्षांचा अनुभव जो आज गाठीशी आलेला आहे, त्यामुळे एखादी सिच्युएशन, एखादी घटना, एखाद्या कलाकाराचं एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी असतानाचं वागणं, हे सगळं मला वाटतं एवढ्या वर्षांच्या अनुभवातनं माझ्यातला डिरेक्टर थोडंफार बघू शकेल आता. येस, थँक्यू तेजू, थँक्यू सो मच. आणि खूप आम्ही खूप प्रतीक्षा करतोय लवकरच आमची लाडकी टेलिव्हिजनची सून परत यावी. सून 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 लवकर. थँक्यू, थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.